नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। सातव्या वेतन आयोगासंदर्भातील अत्यंत महत्त्वाचे पत्र। दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी निर्गमित झालेले सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे पत्र। तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला बघूयात ही महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 27 सप्टेंबर 2021 प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे विषय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याबाबत उपरोक्त विषयावरील संदर्भातील शासन निर्णयास व वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायास अनुलक्षून कळविण्यात येते की सद्यस्थितीत सातव्या वेतन आयोगाचा बाकी असलेला पहिला हप्ता अदा करावा। सन 2021-22 या वित्त वर्षातील सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय रकमेतून सातव्या वेतन आयोगानुसार पहिला व दुसरा हप्ता अदा करावायचा झाल्यास या वर्षीच्या अर्थसंकल्पीय निधीतून वेतनावरील वर्षभराचा खर्च वळता जाता दोन्ही हप्त्याचा खर्च भागविता येणे शक्य आहे का याचा सारासार विचार करून वर्षाखेरीस दुसरा हप्ता अदा करावा। तसेच सदरबाबत लेखाशीर्ष निहाय हिशोब करून वाढीव निधीची आवश्यकता असेल तर आगामी अधिवेशनात पूरक मागणी सादर करण्यात यावी। उपसचिव महाराष्ट्र शासन। बघा मित्रांनो, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीच्या सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्या संदर्भातील हे अत्यंत महत्त्वाचे पत्र। तुर्तास शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता मिळण्यास काही अडचण नाही, परंतु दुसऱ्या हप्त्या संदर्भातील अनुदानाची मागणी संपूर्ण खर्च वजा जाताचा सारासार विचार करून देण्यात यावा असा याच्यामध्ये उल्लेख देण्यात आलेला आहे। वर्षाखेरीस दुसरा हप्ता सुद्धा अदा करण्यासंदर्भातील ही महत्त्वाची बातमी। मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।